घरी बनवलेली बटाट्याची भाजी बऱ्याच मुलांना आवडत नाही, मात्र मार्केटमध्ये मिळणारे बटाट्यापासूनच बनवलेले फ्रेंच फ्राईज मुलं आवडीने खातात। तर आज आपण फ्रेंच फ्राईजला तोडीसतोड अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। तीही अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते आणि ही भाजी मुलांना खूप आवडते। एकदा जर ही भाजी तुम्ही मुलांना डब्यामध्ये बनवून दिली तर मुलं आठवड्यातून 3 वेळा तरी तुमच्याकडे हीच भाजी मागतील। चला रेसिपीला सुरुवात करूयात। आता वेगळ्या पद्धतीने भाजी बनवायची म्हणजे ती चिरताना देखील थोडीशी वेगळ्या पद्धतीने चिरली तर तिचा वेगळेपणा नक्कीच जाणवतो। इथे मी बटाटा सोलून त्याचे मध्यम आकारात असे काप करून घेतलेत। हे काप 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून देखील घेतलेले आहेत। असे आडवे काप करण्याऐवजी तुम्ही फ्रेंच फ्राईजप्रमाणे उभ्या स्टिक्स देखील बनवू शकता। साधारण या जाडीचे काप आपल्याला बनवायचे आहेत आणि हे काप काळे पडू नयेत म्हणून ते मी पाण्यात ठेवून दिलेले आहेत। तर आता याची फोडणी करून घेऊयात। फोडणीसाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा जिरं टाकायचं। या भाजीसाठी जिरं थोडंसं जास्त वापरायचं। या जिऱ्याच्या फोडणीमध्ये आपल्याला हे बटाट्याचे काप छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे काप तेलामध्ये सोडण्यापूर्वी त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं। जिऱ्याच्या फोडणीचा खमंग वास सुटलेला आहे। बटाट्याचे काप तेलामध्ये परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची। मोठ्या आचेवरती आपल्याला हे बटाटे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। बटाट्याचे काप फ्राय करताना ते सतत अशा प्रकारे हलवत राहायचे। तर तुम्ही ते पाहू शकता, काही वेळानंतर हे बटाट्याचे काप छान असे फ्राय झालेले दिसत आहेत। आता याच कढईमध्ये हे बटाट्याचे काप थोडेसे बाजूला करून याच तेलामध्ये 7 ते 8 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकायच्या। त्यासोबत 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकायची। या बटाट्याच्या भाजीमध्ये आपण कांदा वापरलेला नाही आहे। लसूण आणि कढीपत्त्यामध्येच हा बटाटा छान असा परतून घेऊयात। तेलामध्ये बटाटे पटकन शिजतात आणि यामध्ये पाणी घालायची देखील आपल्याला गरज लागत नाही। करायला एकदम सोपी आणि पटकन बनणारी अशी ही बटाट्याची भाजी आहे। तुम्ही ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये बनवा, किंवा हे काप अगदी तसेच जरी खाल्ले तरी देखील छान चमचमीत आणि चविष्ट लागतात। यामध्ये मी 1/2 चमचा हळद टाकली। हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्याचसोबत यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट वापरा। तुम्हाला जशी भाजी हवी आहे, तिखट कमी तिखट, त्याप्रमाणे तुम्ही हे लाल तिखट वापरा। आणि आता यामध्ये मी 1/2 चमचा बारीक रवा टाकला। यामुळे हे काप छान कुरकुरीत असे बनतात आणि एक वेगळी चव येते या कापांना। सर्व मसाले बटाट्याच्या कापांना व्यवस्थित लावून घेऊयात, व्यवस्थित कोट करून घेऊयात। मसाले टाकल्यानंतर गॅस कमी करायचा। आता शेवटी यावरती 1/2 चमचा चाट मसाला टाकायचा। तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही यावरती आमचूर पावडर टाकू शकता, किंवा मग 1/2 लिंबू जरी पिळला तरीही चालेल, किंवा गरम मसाला असेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल। आता हा चाट मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदीच हे कोणते मसाले नसतील तर तुम्ही मॅगी मसाला जरी यामध्ये टाकला तरीही चालेल। मॅगी मसाल्याची चव मुलांना खूप आवडते। शेवटी यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायला अजिबात विसरायची नाही। तर कोथिंबीर घालून एकदा हे मिक्स करून घेऊयात। बटाट्याचे काप छान असे शिजले गेलेत, गॅस बंद करूयात। इथे आपली ही बटाट्याची छान चमचमीत अशी भाजी बनून तयार आहे। मुलांना बाहेर मार्केटमधून महागडे फ्रेंच फ्राईज घेऊन देण्यापेक्षा अशा प्रकारे घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेले हे बटाट्याचे काप तुम्ही देऊ शकता, त्यांना ते नक्कीच आवडतील। तर आजची ही बटाट्याच्या भाजीची सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते, धन्यवाद।